आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या लग्नाला नाही म्हणण्याचा आणि त्यांच्या लग्नाचा काय संबंध येतो? अगं नाही म्हणजे तू म्हणाली होतीस ना कि तुझं एकदा लग्न मोडलंय तर मग तुझ्या नशिबात लग्नच नाहीये. आता तू लग्न करायचं नाहीच म्हणालीस की हो. मग मग त्याला पण वाटतय कि त्याला त्याच्या कच्च्या आमनी फसवलं. मग आता नको पुन्हा लग्नाला उभं राहिलं असं काहीतरी म्हणत होता. पुन्हा त्या मुलीने तसं केलं तर म्हणून ते लग्न करायला घाबरतोय. याला काय अर्थ आहे? सगळेच कसं फसवते? जगातली सगळीच माणसं काही सारखी असतात का? मग तेच ना, पार्टनरला कोण सांगणार? तू सांगशील का? आई बोल ना त्याच्याशी, सांग ना त्याला. पुष्पा मामा म्हणत होता त्यांनी त्या मुलीला सांगितलंच नाही कि त्याला ती आवडते. कमाल आहे रुद्र सरांची. आता प्रेम केलं तर सांगायला नको का? समोरच्या व्यक्तीला कसं कळणार? प्रेम व्यक्त करायला हवं ना. हो तुला पटतंय ना, मग तू सांग पार्टनरला नाहीतर त्याचं लग्नच होणार नाही. मी बोलू? हो बरं थांब, मीच सांगते त्याला. असं कसं लग्न तुटेल? आता मी नाही म्हणाले म्हणून रुद्र सर नाही म्हणणार का? माझ्यामुळे त्यांचं लग्न का मोडावं? माझं आयुष्य वेगळं, त्यांचं आयुष्य वेगळं, कसं लक्षात नाही येत त्यांच्या? आता प्रेम व्यक्तच नाही केलं तर कळणार कसं? रुद्र सरना कधी कधी उगाच हट्टीपणा करतात. रुद्र, माझं ऐक आणि गौरीजींशी जाऊन बोल. अरे तू बोललाच नाहीस तर त्यांना कळणार कसं? कोणाच ठाऊक, त्यांचा निर्णय बदलतील. पण मी तुला एकदा नाही सांगितलं ना. अरे याला काय अर्थ आहे? प्रेम करायचं पण बोलायचं नाही. मी नाही बोलणार, कळलं तुला? विषय संपला. मग प्रेम कशाला केलं? तुम्ही बोलायला हवं रुद्र सर. मला सगळं कळलंय रुद्र सर. काय कळलंय? माझ्या लग्नाचा अनुभव वाईट होता म्हणून तुमचाही तसाच असेल असा विचार का करताय तुम्ही? मुळात तुम्ही तुमची तुलना माझ्याशी करणंच योग्य नाहीये. माझ्या नशिबात जे लिहिलं होतं ते झालं, पण तुमच्यासारखा जोडीदार जिच्या नशिबात असेल ती किती भाग्यवान असेल याची कल्पना नाहीये तुम्हाला. तुम्ही फक्त तुमच्या मनातलं एकदा सांगून बघा, तुम्हाला कोणी नाही म्हणणं शक्यच नाहीये. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं रुद्र सर. आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेम करतंय ही गोष्ट खरंच किती भाग्याची आहे.
आणि तो जर तुमच्यासारखा असेल तर अजून काय हवं एखाद्या मुलीला? जी गाठ देव स्वर्गात बांधतो ती गाठ सोडायचा अधिकार तुम्हाला नाही आहे रुद्र सर. माझं काय, माझं लग्न झालंय, बिट्टीसारखी गोड मुलगी आहे माझ्या आयुष्यात, मी माझं पूर्ण आयुष्य तिच्याकडे बघून असंच घालवू शकते. पण तुमचं काय, तुम्ही लग्न न करण्याचा विचार मनातून काढून टाका. रुद्र सर, बिट्टीवर खूप प्रेम आहे ना तुमचा, हिची शपथ घेऊन तुम्ही दारू सोडली होती, आज आणखी एक शपथ घ्या. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त कराल. एका मुलीवर प्रेम आहे प्रेम, पण तो त्या मुलीला सांगतच नाहीये. असं का होतंय मला, मी का तोच विचार करते पुन्हा पुन्हा? मला खर तर रुद्र सरांच्या आयुष्यात कोणीतरी येत आहे याचा आनंद झाला पाहिजे, पण मग असं अस्वस्थ का वाटतंय? नाही गौरी, तू त्यांचा विचार कधीचाच मागे सोडलास.